सर्वेक्षण पुरस्कार 2020 स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी पश्चिम भारतामध्ये विटा नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्व विटेकरांचे हार्दिक अभिनंदन व आभार. सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासन, विटा नगरपालिका, विटा. नामदार जयंत पाटील पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाचे ठरले देवदूत वैभव पाटील. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यावर आलेल्या महापुराच्या संकटावर अगदी शर्थीचे प्रयत्न करत मात केली आहे. कोयना, वारणा व राधानगरी धरणाच्या पाण्याचे नियोजन करत कर्नाटक सरकारबरोबर समन्वय ठेवत अलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग या सर्व बाबींचे दूरदृष्टी ठेवून तातडीने यंत्रणा कामाला लावत त्यांनी येऊ घातलेल्या महापुराच्या संकटातून पूरग्रस्त जनतेला अगदी अलगदपणे बाहेर काढत त्यांना भयमुक्त करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर ते पाणी उचलून दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले आहेत. टेम्हू योजनेद्वारे दुष्काळी भागात नदीतील पाणी सोडून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. जयंत पाटलांनी एकाच वेळी दोन्ही प्रश्न सोडून ते लोकांसाठी देवदूत ठरले असल्याची भावना त्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली आहे.